नमस्कार, माझे नाव आहे श्रावणी किरण सोमणे. माझ्या शाळेचे नाव आहे श्री गुरु गणेश विद्या मंदिर. माझा जिल्हा आहे पुणे. माझ्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आपल्या जीवनात वृक्षांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून जर वृक्षारोपण केले आणि त्यांची जर चांगल्या प्रकारे निगा राखली तर ते वृक्ष आपल्याला खूप काही देत असतात. जिथे झाडांची संख्या जास्त असते त्या ठिकाणी हवा शुद्ध व स्वच्छ असते आणि निसर्ग अतिशय सुंदर दिसतो. आपल्या सभोवताली असलेली वृक्षे आपल्याला फळे, फुले, अन्न, आयुर्वेदिक औषधे, इंधन आणि माणसाच्या जीवनातील सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे ऑक्सिजन देतात. झाडे आपल्याला सावली देतात. पशुपक्षी या सावलीत आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची होणारी धुपे थांबवण्यास मदत करतात. वृक्ष हे आपले मित्र आहे कारण ते आपल्याकडून कसलीच अपेक्षा न ठेवता त्याच्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी मनुष्याला प्रदान करतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू वृक्ष शोषून घेतात व माणसाला जीवनावश्यक असलेला ऑक्सिजन वायू बाहेर सोडतात. त्याच्यामुळे या पृथ्वीवरील सर्व सजीवसृष्टीचे अस्तित्व टिकून राहते. अलीकडच्या काळात आधुनिकरणाच्या नावाखाली वृक्षतोड, प्रदूषण, पिकावर विषारी फवारे, रानामध्ये वणवा लावून निसर्गाचा संहार केला जात आहे. आपली ही वागणूक आपल्याला एके दिवशी खूप मोठ्या संकटात पाडणार आहे. बरं का मित्रांनो? आणि त्याची सुरुवात झाली आहे. त्याचे परिणाम म्हणजे आजकाल दुष्काळ पडतो, पाण्याची टंचाई जाणवते, तापमान वाढत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे. निसर्ग देत असलेल्या सर्व संकेतांकडे आपण दुर्लक्ष करत आहोत. जर निसर्गाचा, जंगलाचा असाच ऱ्हास होत राहिला तर तो दिवस दूर नाही जिथे माणसाचे, पशुपक्ष्यांचे जगणे अशक्य होईल. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ऱ्हासाने सर्व सजीवसृष्टी संकटात येईल. आपण वृक्षांचे महत्त्व समजून घेऊन वृक्षतोड थांबवली पाहिजे. शासन तसेच खूप सामाजिक संस्थांकडून अनेक योजना व उपक्रम वृक्षारोपणासाठी राबविले जातात. अनेकदा वृक्ष लावून संवर्धनही केले जाते. हे बघा, आमच्या बागेत किती सारी झाडे आहेत. जर आम्ही यांचे संवर्धन केले नसते तर आज ही झाडे एवढी मोठी झाली नसती. पण जर सर्व लोकांकडून सुद्धा शासनाच्या उपक्रमांना सहकार्य केले पाहिजे, आपणच आपल्यापासून वृक्षांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली पाहिजे, तरच आपली पुढील पिढी आपल्याकडून प्रेरणा घेऊन त्या दिशेने वाटचाल करेल. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आनंद अनुभवला. त्याप्रमाणेच तुम्हाला हवा असेल तर या अभंगाचा अर्थ तुमच्या आयुष्यात उतरवण्यासाठी सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी. तरच तुम्ही निसर्गाचे सौंदर्य टिकवू शकता. चला तर माझ्याबरोबर म्हणा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली
आम्हा सोयरे वनचरे। धन्यवाद।